शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आलेला आहे। मित्रांनो, पीक विमा हप्ता म्हणून राज्य शासनाच्या हिश्श्याची जी रक्कम आहे ती पीक विमा कंपन्यांना इथं अदा करण्यास शासन मान्यता मिळालेली आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना आता उर्वरित पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। तर मित्रांनो, दिनांक 9 मार्च 2022 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2021 साठी पीक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्श्याची 865,95,58,459 रुपये इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या शासन निर्णयान्वये जो आहे तो इथं पीक विमा कंपन्यांना आता निधी उपलब्ध होणार आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा उर्वरित पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। तर शासन निर्णय आपण पाहू शकता, भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषी आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनामधील मुद्दा क्रमांक 13.1.11 या बाबींचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2021 साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदान भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज आलियान जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 5 विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस एकूण 865,95,58,459 रुपयांचा निधी हा वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर सदरची रक्कम खरीप हंगाम 2021 करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुदेय असणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण इथं 865 कोटी रुपयांचा जो राज्य शासनाचा जो विमा हप्ता आहे तो आता विमा कंपन्यांना मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। तर पीक विमा योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाचं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।